आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। आता जिल्हा परिषदेच्या आवारात वाहने लावण्यासाठी पे अँड पार्कचा निर्णय घेण्यात आला आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे मागील काही दिवसांपासून ऍक्शन मोडवर आहेत। त्यांनी आता जिल्हा परिषद आवारात वाहने लावण्यासाठी पे अँड पार्क करण्याचा निर्णय घेतलाय। तसेच कार्यालय सोडून जिल्हा परिषद आवारात फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता लक्ष ठेवणार असल्याचा इशारा देखील स्वामी यांनी दिलाय। दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विविध विभागांमध्ये अनेक प्रकारचे कामे सातत्यानं चालत असतात। विविध योजना आस्थापना बाबी प्रचलित सातत्यानं चालणारे काम हे सदैव सुरू असतात। सदर कामे पारदर्शक व गतिमान व्हावे यासाठी सातत्यानं प्रयत्न करूनही बरीच कामे वेळेवर होत नाहीत, प्रलंबितता वाढते। प्रशासकीय कारणांमुळेही काही वेळा कामे प्रलंबित राहतात, त्यामुळे लोकांची नाराजी होते, त्यातून लोकप्रतिनिधींची नाराजी होते, जिल्हा परिषद प्रशासनानाही नाहक बदनामी होते। काही वेळेला गैरमार्गाने कामे केल्या किंवा काही विशिष्ट हेतू ठेवून नसती प्रलंबित ठेवण्याच्या तक्रारी देखील येत असतात। यास्तव झिरो प्रलंबिता करणे अत्यावश्यक आहे। त्यासाठी सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी या सर्वांनी पुढाकार घेऊन याबाबत सर्व प्रलंबिता शून्यावर आणण्यासाठी हा उपक्रम घेण्याची गरज निर्माण झाली आहे। पारदर्शक गतिमान व संवेदनशील प्रशासन होण्यासाठी नागरिकांच्या मनात जिल्हा परिषद प्रशासनाबाबत सकारात्मकता निर्माण होण्यासाठी प्रलंबितता निपटारा मोहीम विशेष कॅम्पचे आयोजन हा उपक्रम हाती घेण्याची गरज निर्माण झाल्यानं अशा प्रकारे कॅम्प घेणं आवश्यक असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। जेणेकरून ज्यांचं खरंच काम आहे त्यांनीच आत यावं आणि कोण आणि कोणाकडे भेटण्यासाठी आला होता याच्या पण नोंदी होणं आवश्यक आहे। जेणेकरून पारदर्शक प्रशासनासाठी या गोष्टी आवश्यक असल्यामुळं त्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। पे अँड पार्कची सुद्धा आम्ही अंमलबजावणी पुढच्या महिन्यापासून करणार आहोत, त्याची पण पूर्वतयारी सुरू केलेली आहे। कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या नागरिकांची वाहनं जिल्हा परिषद परिसरात लागलेले दिसून येत आहेत, त्यामुळे त्याची पण व्यवस्था करतो आहे आम्ही। त्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांनी 1 डिसेंबरपासून आयडेंटिटी कार्डशिवाय कार्यालयामध्ये उपस्थित राहता येणार नाही। सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आयडेंटिटी कार्ड आम्ही कंपल्सरी केलेलं आहे। त्याचबरोबर जे तक्रारी किंवा निवेदन किंवा काही मागणीपत्र घेऊन नागरिक जिल्हा परिषदेमध्ये येतात त्यांनी त्यांचा खर्च करून वेळ वाया न घालवता ऑनलाईन पोर्टलवर जिल्हा परिषदच्या त्यांनी त्यांचं निवेदन तक्रार दाखल करावी, त्याची आम्ही दखल घेऊ। दररोज संध्याकाळी आम्ही प्राप्त झालेल्या तक्रारी आणि निवेदनाचा आढावा घेणार आहोत आणि त्या माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।